ही वस्तू मिळाल्यामुळे कारण त्याची मी कामना केलेली आहे, ही कामना केल्यामुळे माझं मन सगळं असं चलबिचल झालेलं असतं, केव्हा मिळताय मिळताय की नाही, काय करावं हे करावं, सगळं की सही भैर मन झालेलं असतं. त्यात सुख कुठून येणार आहे, त्यात आनंद कुठून येणार आहे? मग जेव्हा ती वस्तू मिळते त्यावेळेला माझं हे मन शांत होतं. मन शांत झालं म्हणजे सत्वगुणाचा उदय झालाय माझ्या मनामध्ये, आणि सत्वगुण हा आनंद आहे, आणि म्हणून आतमध्येच मला आनंदाच्या उर्मी येतात, आणि माझी जी संवेदना आनंदाची होते तो आनंद त्या वस्तूत नसतो. आनंद माझाच असतो, माझ्याच मनाची एक अवस्था असते, आणि ती अवस्था मी जागरूकपणे जर बघितलं, काल मी तुम्हाला सांगितलं तसं शृंगार रसाबद्दलही सांगितलं मी तुम्हाला, कळलं की नाही, आम्ही जागरूक नसतो की आनंद नक्की कुठे आहे, त्या वस्तूत आहे का? आनंद माझाच आहे, मनाची एक विशिष्ट अशी अवस्था आहे माझी आनंद म्हणजे. मग ती अवस्था त्या वस्तूत जर का तो आनंद नसेल तर ती मी कशी मिळवायची? ती मिळवण्याचा जो हे मार्ग तो म्हणजे योग मार्ग. मग तो भक्तियोग असेल, कर्मयोग असेल, ध्यानयोग असेल, ज्ञानयोग असेल, कुठचाही योग असेल, साधना करणं हा त्याच्या मागचा उपाय आहे. त्याच्या मागचा उपाय घे जे मिळेल ते माझ्याकडे घेत राहायचं हा त्याचा उपाय नाही आहे. याच्याने अजूनच भडका उठणार, तुम्ही कधीच शांत होणार नाही, किंबहुना हे करण्याचं परिग्रह करण्याचं व्यसन लागेल तुम्हाला. आणि या व्यसनापोटी तुम्ही सहीसहीर इतके व्हाल की आत्ता जेवढे शांत आणि सुखी आहात ना त्याच्यापेक्षा कैक पटीने तुम्ही दुःखी व्हाल जर का तुम्ही तुम्हाला तुमचा लगाम सोडून दिलात ना मनाचा आणि सांगितलं की नाही मला बाहेरची वस्तू मिळाली की आनंद होतो म्हणून हे गोळा करतायत सगळे. अख्खं आयुष्य तुमचं फुकट जाईल, पण सुखाचा कण आणि लवलेस सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आम्ही जर का विचार केला की हा नक्की आनंद कशात आहे तो जर विचार केला तर आम्हाला कळेल की आनंद माझ्या समाधान मानण्यात आहे. समाधानीच असलं पाहिजे तरच आनंद आहे, नाहीतर किती आहे, महिना 10 लाख ते 20 लाख रुपये कमवणारी लोक सुद्धा एवढी बेचैन असतात त्यांना कळतच नाही. आजकाल ज्या ह्याच्यात सांगायचं तर आयटीची ही मुलं आहेत ना, 30-30 वर्ष 32-32 वर्षाची मुलं, प्रत्येकाचा पगार 1.5-2 लाख रुपये, नवरा बायको दोघं जण 2-2-4 लाख रुपये महिन्याला येत आहेत, आई बाप बाहेरच असतात, ते काही आई बापांना जवळ करत नाही, मूल झालेलं नसतं कारण यांचं मुली लग्न 30 आणि 35 आणि येते, कारण काय तर करिअर ओरिएंटेड असतात ते, आमचं करिअर पाहिजे म्हणून. परंतु तुम्ही दुनियादारी ही जी आहे ना याच्यापेक्षा तुम्ही ही दुनियादारी केव्हा शिकणार? आणि मग 4 लाख रुपये तर करायचं काय, महिना 4 लाख रुपये अहो, एखादा संसारी माणूस महिना 50,000 सुद्धा किती सुखी असतं ते कुटुंब, आणि त्या कुटुंबात 5 लोक असतात आणि 50,000 ते कुटुंब खूप सुखी असतं, आणि हे दोघं जण 4 लाख रुपये कमवून पण एवढे इगोइस्टिक असतात, एवढे अहंकारी असतात, एक टाचणी जरी त्या फुग्याला लागली ना खाडकन फुटतो फुगा, कारण का की कधी आम्ही त्याला हेच केलं नाहीये, त्याचं उदात्तीकरणच आम्ही केलं नाही, बस पैसे आले उदळा. मॉल संस्कृती कशी निर्माण झाली आमच्या देशात नव्हती मॉल संस्कृती, तुम्ही जर नीट विचार कराल तर तुम्हाला कळेल की आयटी आलं आणि मॉल संस्कृती उदयाला आली, कारण करणं काय 4 लाखाचं, मूल नाही, आई वडील नाही, जबाबदारीची जाणीव नाही, मग काय कुठला पैसे? मॉल संस्कृतीचा जन्म तिथे आहे, आणि नुसतंच कुडवायचंय, हे घेतलं की आनंद होईल, ते घेतलं की आनंद होईल, ते घेतलं की किंवा त्याचं व्यसन तुम्हाला लागतं हे कळतच नाही आहे. आणि एक वेळ नंतर अशी येते की एखादीचं गोष्ट मिळाली नाही किंवा एखादी जर मनासारखी गोष्ट झाली नाही, बायकोनी काही गोष्ट एखादी मनासारखी केली नाही किंवा नवऱ्याने एखादी मनासारखी गोष्ट केली नाही तर तो अहंकार का वळून येतो, कारण त्या अहंकारातूनच कामना निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि जसा जसा त्या मी आणि माझाला आम्ही पुष्ट करत जातो तेवढा तेवढा मी अहंकाराला पुष्ट करतो, मग माझ्या अहंकाराला धक्का लागलेला त्याला चालत नाही, पण तो अहंकाराला धक्का अविद्येमुळे लागलेला असतो हे लक्षात घ्यायचं असतं, कारण कधी सत्सद्विबुद्धी वापरलीच नाही. या सगळ्या प्रकरणात आम्ही नक्की करतो काय, अरे तू आयटी इंजिनियर झालास तुला डाव्या हा जो हेमिस्फिअर आहे बुद्धीचा तेवढाच वापरलास तू, उजवा हेमिस्फिअर कधी वापरशील रे? समत्वम योग उच्चते, तुम्ही लॉजिकल हे ते अरिथमॅटिक याच्यात खूप
प्रगत केली पण एक साईडेड झालं ना ते समत्व येणार कसं मग समत्वासाठी उजवा पण हेमिस्फिअर पाहिजे की नको तुम्हाला उजवा मेंदू पण काम करायला पाहिजे की नको उजवा मेंदू याच्यासाठी प्रेम आहे कला आहे भक्ती आहे वात्सल्य आहे हे सगळं आमच्या जीवनामध्ये यायला कारणीभूत उजवा हेमिस्फिअर आहे त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही आम्ही लॉजिकल थिंकिंग हे सगळे एक्झिक्युटिव्ह काय बघतात माझी आता मोठमोठ्या सगळ्या कंपन्यांमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटवर लेक्चर्स असतात त्यांना ते समजून सांगतोय अरे तुम्ही एक्झिक्युटिव्ह झाला पण एवढ्या त्या लोकांच्या याच्यामुळे तुमच्या भावना दाबून टाकल्या तुम्ही की त्याचा स्फोट होतो अक्षरशः स्फोट होतो कारण का की नाही ही एक्झिक्युटिव्ह आहे त्यामुळे तिथे मी फडकलेला चालणार नाही पण तो राग आलेला असतो पण तो गेट वाढण्याचा शांत ओके अरे डुईट नाही तू तुला भोकरतोय मी जेव्हा त्या एक्झिक्युटिव्हना सांगतो तेव्हा त्यांना पट्ट अरे हा विचार का मी केला नाही तो आणि मग घरी आल्यानंतर आम्ही काय करतो की ते जे सगळं टेन्शन असतं ते नम करण्यासाठी माझा मस्तपैकी एखादा ड्रिंकचा ग्लास वगैरे घेतो दोन तीन पेग मारले की असं सगळं नम करते काय ते फिजिकल तुमचे सेन्सेशन नम करून टाकतायत आणि आम्हाला वाटतं रिलॅक्स आलो रिलॅक्स नाही झालेला यु हॅव सप्रेस्ड इट तुम्ही त्याचं दमन केलेलं आहे त्याचं उदात्तीकरण करायला पाहिजे दमन करून नाही चालणार आहे कारण दमन केलेली गोष्ट परत उफाळून येणार आहे उदात्तीकरण केलं तर त्याच शक्तीला वेगळा भाव मिळणार आहे हे उदात्तीकरण करायचं म्हणजे की ही जी शक्ती आहे त्या शक्तीला फक्त चांगल्या मार्गाकडे वळवायचं आणि हे वळवण्याचं काम योग असत असतो परंतु आमच्या इच्छा आमच्या आकांक्षा आणि आमचं लीडरशिप आणि मी एक्झिक्युटिव्ह आहे मी हे आहे याच्यामध्ये आम्ही ही सत्सदुपयोगी बुद्धी घालवून बसतो आणि फक्त लॉजिकल थिंकिंग करतो जे काही विचार करायचा असतो फक्त आमच्या त्या बिझनेस बद्दलचा विचार माझा चालतो परंतु पूर्णपणे आमचं व्यक्तिमत्व कधीच येत नाही हा विचार जिथपर्यंत आमच्या मनात येणार नाही तिथपर्यंत आमचे आशापाश हे राहणारच आहे आणि जिथपर्यंत आशापाश राहणार आहे तिथपर्यंत आम्हाला दुःखही राहणार आहे परंतु भक्तांचं तसं नसतं भक्त ऐसे जाणार तेही उदास गेले आशापाश त्यांचे आशापाश नाही कारण त्यांचे दोन्हीही डावा मेंदू आणि उजवा मेंदू दोन्हीही डेव्हलप असतात आम्हाला असं वाटतं की संत अडाणी आहेत संत अजिबात अडाणी नव्हते संतांना पूर्णपणे कळलेलं होतं की या विश्वामध्ये काय चाललंय अहो नाही का अभंग तुकारामांचे अभंग जर घेतले तर जे आमच्या वेदांमध्ये सांगितलंय उपनिषदांमध्ये सांगितलंय तेच त्यांच्या अभंगात आहे किती उदाहरणं देऊ 100 उदाहरणं देईन मी की उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे या विश्वाची निर्मिती कशी झाली आहे तुमचा नक्की उद्देश काय आहे शक्ती म्हणजे काय शिव म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय हे सगळं सायंटिफिक सायन्सच्या दृष्टीने आम्हाला सगळ्यांनी समजावून दिलेलं आहे ते तुकाराम महाराजांनी उपनिषद वेद वाचलेले नव्हते पण त्यांच्या अभंगातून मात्र सगळं तेच आहे त्याचं कारण असं आहे की तो जो अनुभव आहे ना तो अनुभव एकच आहे मग तुम्ही तो ज्ञान मार्गाने घ्या कर्म मार्गाने घ्या ध्यान मार्गाने घ्या नाही तर भक्ती मार्गाने घ्या तो जो आनंद आहे तो आनंद किंवा ते जे अनुभव आहे त्या परतत्वाचा जो अनुभव आहे जे काही एक्सपिरियन्स आहे तो एकच आहे तो ज्ञानी माणसाला वेगळा अनुभव आलाय आणि भक्ती मार्गी माणसाला वेगळा अनुभव आलाय असं नाहीये कारण भक्ती करता करता ज्ञान येऊन मिळतं किंवा ज्ञान घेता घेता भक्ती येऊन मिळते हे दोन्ही एकत्र होऊनच पुढे जात असतात आणि मग त्याचं एकरूप होत असतात नुसत्या ज्ञानाने किंवा नुसत्या भक्तीने काहीही होत नाही भक्तीतून ज्ञान आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्त भगवंताला प्रिय आहे हे गीतेत त्यांनी सांगितलं पण ज्ञानी असलाच पाहिजे अडाण्यासारखी भक्ती चालणार नाहीये तर ती भक्ती इतकी निर्मळ पाहिजे इतकी पराभक्ती पाहिजे की त्याच्यातून ज्ञान निर्माण होतं ज्ञान असं निर्माण होतं की अरे तो आणि मी वेगळा नाही हे ज्ञान निर्माण झालं तर माझी संपूर्ण शरणागती त्याच्याकडे जाईल नाही तर ती शरणागती कशी जाईल ना हा महत्वाचा मुद्दा इथे असतो आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की हे आशापास जे आहेत ना हे तोडले पाहिजे हे जिथपर्यंत तुमचे तुटत नाहीत तिथपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाहीये माहिती ही एकच ओळ झालेली आहे 6 वाजले उद्याला दुसरे जे दोन चरण आहेत ती आपण घेऊया त्याचा आपण निरूपण करूया खूप सुंदर अभंग आहे हा आणि पुढचा जो हे विषय तो त्यांचा झाला नारायण
नावडे धनजन माता पिता. नावडे धनजन इथपर्यंत समजतो, माता पिता काय. तुकाराम महाराज चुकले की काय कुठे, काही चुकले नाहीये, उद्या त्याचं निर्माण करू असे चुकले नाहीत. जी काही सेवा झाली आहे अनुपम भक्ती मंडळाची पण जी सेवा झाली आहे आणि ही जी काही प्रवचन सेवा आहे, या दोन्ही सेवा या गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करू आणि आज इथेच विराम देऊ. गुरुदेव गुरुदेव दत्ता.